2023 हे वर्ष सगळ्याच बाजूंनी सुपरहिट ठरलं. अनेक गोष्टींची चर्चा झाली, अनेक नवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले, काहींनी नवीन घर घेतली तर काहींनी आयुष्यभराचा जोडीदार निवडला. 2023 ची सांगता करताना या वर्षी कोणत्या कलाकारांनी साखरपुडा केला जे पुढल्या वर्षी लग्नबंधनात अडकणार आहेत हे जाणून घेऊया. कन्यादान या मालिकेच्या सेटवर नवरा बायकोची भूमिका साकारताना शुभंकर आणि अमृता एकत्र आले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली देत 28 नोव्हेंबर 2023 ला साखरपुडा केला. रिअल लाईफ नवरा बायको ते रिअल लाईफ पार्टनर्स असा शुभंकर आणि अमृताचा हा प्रवास सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. अभिनेता अनुराग वरळीकर घराघरात पोचला ते दे धमाल या मालिकेतून. या मालिकेतून त्यांनी बालकलाकार म्हणून या कलाविश्वात पदार्पण केलं. तर नोव्हेंबर 2023 त्यांनी त्याची गर्लफ्रेंड पायल साळवी सोबत साखरपुडा केला आणि आता लवकरच ते दोघे सुद्धा लग्न करणार आहेत. स्टार प्रवाहावरील पिंकीचा विजय असो या मालिकेतली पिंकी म्हणजेच अभिनेत्री शरयू सोनावणे. शरयूनी सप्टेंबर महिन्यात निर्माता जयंत लाडे सोबत साखरपुडा केला. त्यांच्या साखरपुड्याच्या गोड क्षणांनी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. तर येत्या 2024 ही जोडी सुद्धा लग्न करणार आहे. अभिनेता स्वानंद केतकर झी मराठीवरील तू तेव्हा तशी या मालिकेमुळे घराघरात पोहोचला. नील ही भूमिका साकारत त्यांनी सगळ्यांची मनं जिंकली. तर जानेवारी 2023 स्वानंदने त्याची गर्लफ्रेंड अक्षता आपटेसोबत साखरपुडा केला. तर नुकतंच ते दोघे सुद्धा 36 गुणी जोडी या मालिकेत बहीण भावाच्या भूमिकेत झळकले होते. आपल्या सगळ्यांची लाडकी कलरफुल म्हणजेच पूजा सावंतने अचानक तिच्या प्रेमाची कबुली सोशल मीडियावर दिली. 28 नोव्हेंबरला त्यांनी तिचा साखरपुडा सिद्धेश चव्हाण सोबत झाल्याचं जाहीर केलं. सिद्धेश हा परदेशात स्थायिक असून तो सिनेविश्वापासून पूर्णपणे दूर आहे. दादा एक गुड न्यूज आहे या नाटकातला अभिनेता ऋषी मनोहरने तन्मयी पेंडसे सोबत 3 मे 2023 साखरपुडा केला. लवकरच ते दोघे सुद्धा लग्न बंधनात अडकणार आहेत. यातली कोणती जोडी तुम्हाला जास्त आवडली हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.